हॅलो डियर स्टुडंट्स, आज आपण तुमचं तिसऱ्या युनिटमधला जो काही तिसरा छोटंसं चॅप्टर आहे ज्याचं नेम आहे लॉट्स ऑफ थिंग्स टुगेदर, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी एकत्रितपणे. टुगेदर म्हणजे काय? TOGETHER, टुगेदर म्हणजे एकत्रितपणे. तर याच्यामध्ये आपल्याला काय काय पाहायचं ते लक्षात घ्या. क्वेश्चन नंबर फर्स्ट, रीड अलाउड अँड कॉपी द फ्रेजेस इन युअर नोटबुक. आता या ठिकाणी आपल्याला जे काही फ्रेजेस दिलेले आहेत, वाक्य दिलेले आहेत, ते आपल्याला मोठ्याने वाचायची आहेत आणि आपल्या नोटबुकमध्ये तुम्हाला ती कॉपी करायची आहे. तर आपण वाचूया. मी रीड करते, त्याचे जे काही अर्थ आहे ते सांगते, तर मला पाठीमागे तुम्ही सुद्धा वाचा. ओके, बघा. पहिल्यांदा आपल्याला एक काय दिलेलं आहे, अ फ्लाईट ऑफ बर्ड्स. फ्लाईट म्हणजे काय? FLIGHT, फ्लाईट म्हणजे उड्डाण. किंवा मग आपण त्याला काय म्हणतो तर एक मोठी अशी काय तर जेप, कोणाची जेप पण पक्ष्यांची. मग या चित्रामध्ये तुम्हाला बरेचसे पक्षी उडताना दिसत आहेत ना, तर हा जो काही फ्रेज असेल, हा जो काही वाक्य असेल, तर तुम्हाला तुमच्या वहीमध्ये काय करायचं आहे, आता कॉपी करायचा आहे. ओके, त्यानंतर आता पुढे लक्षात घ्या. 1 मिनिट, पुढे काय करायचंय तर पुढे तुम्हाला या ठिकाणी काय काय पाहायला भेटते ते थोडस लक्षात घ्या व्यवस्थितपणे. तर त्यानंतर तुम्हाला अ फ्लोक ऑफ गीज म्हणजे काय, तर तुम्हाला हंस पक्ष्याचा एक थवा पाहायला भेटतोय, कळप पाहायला भेटतोय. थवा म्हणूया आपण याला किंवा कळप म्हणूया. तर पक्ष्यांचे मोस्टली थवे असतात, बट हंसांचा हा काय आहे, कळप आहे. त्यानंतर पुढे लक्षात घ्या, अ फॉक ऑफ शीप म्हणजे काय, तर मेंढ्यांचा झुंड. त्यानंतर अ ग्रुव ऑफ ट्रीज म्हणजे जे काही वेगवेगळे ट्रीज आहेत, झाडे आहेत, तर त्यांची काय, तर त्यांची ग्रुप, ग्रुप म्हणजे वडराई. त्यानंतर अ पॅक ऑफ डॉग्स, कुत्र्यांचा घोळका. मग येतात अ स्वॉर्म ऑफ बीज म्हणजे मधमाशांचा घोळका. मग आहे अ कॉलनी ऑफ अंट्स म्हणजे काय, तर मुंग्यांची कॉलनी का नाही, तर मुंग्यांची काय, वसाहत. त्यानंतर पुढे लक्षात घ्या आता, अ हर्ड ऑफ कॅटल्स म्हणजे काय, तर गुरांचा कळप किंवा घोळकाही आपण त्याला म्हणू शकतो. त्यानंतर अ ग्रुप ऑफ चिल्ड्रन म्हणजे लहान मुलांचा छोटासा गट. त्यानंतर पुढच्या चित्रामध्ये काय पाहायला भेटतं आपल्याला, अ टीम ऑफ प्लेयर्स म्हणजे खेळाडूंची एक काय, टीम. त्यानंतर आपल्याला बरेचसे लोक दिसते. मग आता हे लोक म्हणजे काय, अ क्राऊड ऑफ पीपल म्हणजे लोकांची गर्दी. त्यानंतर पुढे लक्षात घ्या, अ बंडल ऑफ क्लॉथ्स म्हणजे कपड्याचा ढीग, किंवा मग आपण त्याला काय म्हणतो, कपड्यांचा एक बंडल. त्यानंतर पुढे अ बंडल ऑफ स्टिक्स म्हणजे जो काही लाकडं असतात, तर त्याची मोळी किंवा त्याचा जुडगा आपण म्हणतो. मग आहे अ बंच ऑफ फ्लावर्स, फुलांचं काय, गुच्छ. अ बंच ऑफ कीज, चाव्यांचा जुडगा. आणि शेवटी आहे अ बंच ऑफ ग्रेप्स म्हणजेच द्राक्षांचा घोस. तर अशा पद्धतीने बऱ्याचशा गोष्टी एकत्र आल्या, तर त्यांना कळपामध्ये असताना, गटामध्ये असताना काय म्हणायचं, तर या गोष्टी आपल्याला या छोट्याशा चॅप्टरमध्ये दिलेल्या होत्या, ज्या काही तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये काय करायच्या होत्या, लिहायचे होते. आता हे जे काही फ्रेजेस आहेत, हे जे काही वाक्य आहेत, ते तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचे होते. लिहिले का तुम्ही? तर लिहिले नसाल तर अशा पद्धतीने लिहून घ्या. तर आता मी हे जे काही आपले वेगवेगळे फ्रेजेस आहेत ते मी एकदा वाचते, म्हणजे तुमच्या लक्षात येतील. आणि मग तुम्ही काय करा, अशा पद्धतीने हे वाक्य तुमच्या वहीमध्ये सुद्धा लिहायला सुरुवात करा किंवा ते लिहा लवकरात लवकर. तर मी वाचते व्यवस्थितपणे, तर तुम्ही लिहून घेतला तरी सुद्धा चालेल. तर चला सुरुवात करूया आपण. अ फ्लाईट ऑफ बर्ड्स, दुसरं आहे अ फ्लोक ऑफ गीज, मग येतो तिसरं आहे अ फ्लोक ऑफ शीप, चौथा आहे अ ग्रू ऑफ ट्रीज, पाचवा आहे अ पॅक ऑफ डॉग्स, सहावा आहे अ स्वॉर्म ऑफ बीज, सातवा आहे अ कॉलनी ऑफ अंट्स, आठवा अ हर्ड ऑफ कॅटल, नववा अ ग्रुप ऑफ चिल्ड्रन, दहावा अ टीम ऑफ प्लेयर्स, अकरावा आहे अ क्राउड ऑफ पीपल, बारावा फ्रेज अ बंडल ऑफ क्लोथ्स म्हणजे कपड्यांचा ढीग. त्यानंतर आहे अ बंडल ऑफ स्टिक्स म्हणजे लाकडांची मुळी आपण ज्याला म्हणतो.
अ बंडल ऑफ फ्लावर्स, त्यानंतर आहे अ बंच ऑफ कीज आणि लास्टली अ बंच ऑफ ग्रेप्स म्हणजेच द्राक्षांचा घोस. तर अशा पद्धतीने हा जो काही छोटासा चॅप्टर चॅप्टर आहे ज्याच्यात आपल्याला एकत्रित असणाऱ्या वेगवेगळ्या वस्तूंना आपण काय म्हणतो हे समजून घ्यायचं होतं, तर ते आपण घेतलेलं आहे. तर यामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल, काही अडचण असेल, तर कमेंट करा किंवा मग तुम्ही आपल्या ऑफिशियल नंबरवरती सुद्धा विचारू शकता. त्याच पद्धतीने अशाच पद्धतीचे वेगवेगळे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्हाला आमच्या तुम्ही लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजे तुम्हाला त्या संदर्भातील सर्व नोटिफिकेशन्स मिळतील. त्याच पद्धतीने तर यापुढील व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा, त्या ठिकाणी तुम्हाला स्टँडर्ड इंग्लिश या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. तर ते पहा, त्यांचा व्यवस्थितपणे अभ्यास करा. तर भेटू आपण लवकरच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन चॅप्टरसोबत, स्टोरीसोबत किंवा पोयमसोबत. तोपर्यंत व्यवस्थितपणे अभ्यास करा, काळजी घ्या स्वतःची. बाय गाईज, टेक केअर, सी यू अगेन लेटर इन नेक्स्ट सेशन.